हवामान खात्याची सगळी भाकितं हवेमध्ये उडवत अखेर मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर राज्यात मान्सूनचं आगमन झालं पण मे महिन्यापासून सुरू असलेल्या भाकिताच्या पावसात खरा पाऊस मात्र हरवलाय की काय अशी चिन्ह दिसतात कारण मान्सूनच्या आगमनानंतर पंधरा दिवस लोटून गेले तरी राज्यभरात पावसाची दडी मात्र कायम आहे राज्यभरात म्हणावा तितका पाऊस अजूनही पडलेला नाही जूनचा तिसरा आठवडा उजाडला तरीही राज्याला जलधारांची प्रतीक्षा आहे अत्यल्प पावसामुळे राज्यभरात शेतीच्या कामांचा खोळंबा झालाय तर उन्हाच्या तीव्र झडांनी आणि घामाच्या धारांनी नागरिक सुद्धा हैराण पाहायला मिळतात है। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील अभिषेक नाही म्हणता म्हणता मुंबईत आज काही प्रमाणात पाऊस पडू लागलेला आहे पण राज्यभरात पाऊस सक्रिय न होण्यामागची कारणं काय नानादा आता तू जसं सांगितलंस त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो आपल्याला जूनमध्ये बघायला मिळत नाही आहे याचं प्रामु प्रामुख्यानं कारण हे होतं की जी वाऱ्यांची परिस्थिती होती ती अनुकूल नव्हती आणि या संदर्भात देखील भारतीय हवामान विभागाकडनं जे भाकीत आहे ते व्यक्त करण्यात आलेलं होतं की साधारणपणे जूनचा जो महिना असेल त्यामध्ये वीस टक्क्यांचा पाऊस जो आहे साधारणपणे पडत असतो मात्र तो या महिन्यामध्ये सरासरी पाऊस जो आहे तो कमी पडणार आहे असा अंदाज आधीच भारतीय हवामान विभाग वर्तवण्यात आलेला होता साधारणत दुसऱ्या आठवड्यानंतर पाऊस पडेल अशी अपेक्षा होती मात्र परिस्थिती अजूनही त्या प्रकारे अनुकूल नाही आहे मात्र कुठेतरी आज किंवा उद्यामध्ये जी पावसाची परिस्थिती आहे तो पाऊस कुठेतरी पडेल अशी शक्यता देखील होती आणि त्याच प्रकारचा च्या सरी ज्या आहेत त्या कोसळताना आपल्याला बघायला मिळत आहेत मी सध्याला दादर परिसरात आहे दादर परिसरामध्ये सध्या पाऊस जो आहे तो होतो आहे किंचितच्या सरी सरी आहेत दुसरीकडे कुर्ला असेल अंधेरीचा भाग असेल तिथे देखील अधूनमधून पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे साधारणपणे मुंबई असेल पुणे असेल इथे दहा ते अकरा जून रोजी पावसाचं आगमन झालेलं होतं मात्र हवा तसा पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळत नाही आहे राज्यामध्ये देखील पाण्याची जी परिस्थिती आहे धरणामध्ये देखील पाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात कमी बघायला मिळत आहे साधारणपणे सरासरी बावीस टक्क्यांचाच पाणीसाठा जो आहे तो एकूण राज्यामध्ये शिल्लक आहे त्यामुळे पाणी टंचाईचं देखील मोठं संकट जे आहे ते उभं राहू शकतं मात्र जर का या पुढची परिस्थिती बघायची तर जुलैमध्ये बऱ्यापैकी पाऊस जो आहे तो आपल्याला सांगितला आहे त्यामुळे कुठेतरी एक आशादायी चित्र जे आहे ते देखील आपल्याला बघायला मिळू शकतं एकूणच शेतकऱ्यांसाठी परिस्थिती जी आहे ती थोडीशी चिंता चिंताजनक आहे सध्याला कारण की पेरण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित होत आहेत की नाही हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे पाऊस जो आहे तो हवा हवा असा सगळ्यांना वाटत असतो आणि अशातच पावसाचं आगमनाची प्रतीक्षा ही सगळ्यांनाच लागलेली आहे भाकीत तसं वर्तवलेलं आहे येणाऱ्या काही दिवसात पाऊस पडतोय की नाही हे देखील बघणं महत्वाचं अर्थात आशा करूयात की येणाऱ्या काळामध्ये दमदार पाऊस बरसेल कारण जूनचा पंधरावडा उलटला तरी सुद्धा अपेक्षेप्रमाणे पाऊस राज्यात सक्रिय झालेला नाहीये अभिषेक धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट